आडगावमधल्या अमृद्धामध्ये विडी कामगार परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. विशांत भोये असं मृत तरुणाचं नाव आहे. विशांत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता आणि यावेळी अचानक काही महिलांनी विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं विशांतच्या छातीवर कोयत्यानं वार केला. तातडीनं त्याला रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी विशांतला मृत घोषित केलं. 2 दिवसांपूर्वी या वस्तीमध्ये किरकोळ वाद झाला होता आणि त्यातूनच खून झाल्याची चर्चा आहे.